नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी दररोज नवनवीन आणि आरोग्यविषयक माहितीपर व्हिडिओ घेऊन येत असते आणि आज देखील असंच एक माहितीपर व्हिडिओ घेऊन आले आहे. तर आजचा आपला विषय आहे नारळ पाणी. नारळ पाणी चवीला गोड, रुचकर, पौष्टिक, शक्तिवर्धक इत्यादी सगळ्या गुणधर्मांनी युक्त असं हे नारळ पाणी असतं आणि ह्या नारळ पाण्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नारळ पाण्याचे आपल्या आरोग्याला किंवा आपल्या शरीराला काय फायदे आहेत तर हे जाणून घेणार आहोत. तर नारळ पाण्याचा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणे. नारळ पाणी वजन कमी करण्यासाठी अतिशय परिणामकारक ठरत असतं. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळेच जे काही आपली चरबीची वाढ होत असते तर ती वाढ नारळ पाणी होऊ देत नाही. त्याचबरोबर आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि परिणामी नारळ पाण्याच्या सेवनाने आपलं वजन हे नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरत असते. तर नारळ पाण्यामध्ये काय असतं की साखरेचं प्रमाण कमी असतं आणि मॅग्नेशियम किंवा इतर जी काही खनिजे असतात तर त्यांचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणूनच नारळ पाणी हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे त्यांनी डेली नारळ पाण्याचे सेवन करणं सुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकतं. नारळ पाण्याचा आणखी महत्त्वाचा फायदा म्हणजे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त. केसांच्या वाढीसाठी आपण नारळाचं तेल लावतो परंतु नारळाचं पाणी सुद्धा तितकंच उपयुक्त आहे. फ्रेंड्स, आपण नारळ पाण्याचं सेवन केल्याने सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी ते हितकारकच आहे परंतु नारळ पाणी स्कॅल्पला लावून किंवा केसांच्या मुळांशी चांगला मसाज करून सुद्धा नारळ पाणी केसांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरत असतं. नारळ पाण्याचा वापर केसांसाठी केल्याने केस घनदाट चमकदार होण्यास मदत होते. त्याचबरोबर केसातील ज्या काही समस्या असतात, कोंडा किंवा केस गळती इत्यादी समस्या सुद्धा दूर होतात. तसेच नारळ पाण्यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणूनच ज्या व्यक्तींना सतत डोकेदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नारळ पाणी पिणं हे उत्तम ठरतं. आणि नारळ पाण्याच्या सेवनाने नियमित डोकेदुखीचा जो काही त्रास आहे तर तो कमी होतो. त्याचबरोबर नारळ पाण्याचं नियमित सेवन केल्याने ज्या काही मूत्रपिंडाच्या आणि पचन संस्थेच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतात. नारळ पाणी आणि लिंबू रस एकत्रित करून पिल्याने आपल्या शरीरातील जी काही उष्णता आहे तर ती उष्णता लघवी वाटे निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना लघवी वाटे रक्त पडण्याचा त्रास आहे तर अशा व्यक्तीने सकाळ संध्याकाळ नियमित नारळ पाणी पिणे हे अतिशय हितकारक आहे. ज्या व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नारळ पाणी पिणं हे उत्तम असते. त्यामुळे जो काही तुमचा बीपी आहे, ब्लड प्रेशर आहे तर तो नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर नारळ पाण्याच्या सेवनाने रक्तासंबंधीचे इतरही विकार दूर होतात. तसेच नारळ पाण्यामध्ये जंतुनाशक तत्व असतात आणि म्हणूनच नारळ पाणी हे विविध जंतू संसर्गापासून आपल्या शरीराचे संरक्षण हे करत असते. त्याचबरोबर त्वचेच्या आरोग्यासाठी देखील नारळ पाणी तितकंच फायदेशीर आहे. नियमित नारळ पाणी सेवन केल्याने आपली त्वचा ग्लोईंग होते. त्याचबरोबर त्वचेला एक तेजस्वीपणा तजेला येतो. त्याचबरोबर त्वचेवर आलेले वेगवेगळे काळे डाग हे निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर नारळ पाण्याच्या सेवनाने पचनासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर होतो. तर फ्रेंड्स, नारळ पाणी हे एक सलाईनच्या बरोबर असतं म्हणून डेली नारळ पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच आणि म्हणून नियमित नारळ पाणी प्या आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.